कोपरगाव तालुक्यातील खिरडी गने शिवारात नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्ती नजिक आयशर टेम्पो व कंटेनरचा भीषण अपघात झाला यात आयशर चालक जागीच मयात झाला असून कंटेनर चालक व क्लीनर किरकोळ जखमी झाले आहेत सदर घटनेनं तालुक्यात एकच खळबळ उडाली सदर अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून पोलीस व स्थानिक नागरिक वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करतात सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव तालुक्यातील खिर्डी शिवारात नगर मनमाड महामार्गावर भास्कर वस्तीनजीक आज रविवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार बावीस रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आयुषर टेम्पो क्रमांक पी शून्य नऊ जीई बासष्ट चौऱ्याहत्तर हा येवल्याहून कोपरगावच्या दिशेनं येताना रस्त्यावर चाललेल्या बैलगाड्यांना ओव्हरटेक करत असताना कोपरगावहून येवल्याच्या दिशेनं जात असलेल्या कंटेनर क्रमांक एच पी डी एकतीस छत्तीस यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती हा अपघात इतका भीषण होता की यात इंदोर येथील आयशर चालक दिनेश वय तीस वर्ष हा जागीच मदत झाल्याची माहिती मिळत असून कंटेनर चालक अशोक सिंग राणा जखमी तर क्लीनर बाग सिंग किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे सदर अपघाताची कोपरगाव तालुका पोलिसांना माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आयशर चालकाच्या मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला असून जखमी कंटेनर चालक व क्लिनर यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं सदरचा अपघात इतका भीषण होता की दोन्ही वाहनांच्या केबिनचा चक्काचूर होऊन ते एकमेकांमध्ये गुंतलेले होते ट्रॅक्टरनं ओढून दोन्ही वाहने काढण्याचा प्रयत्न केला असता ते मात्र निघत नव्हते मोठे शर्थीचे प्रयत्न करून मृतदेह बाहेर काढण्यात आला अपघातामुळे नगरमनमाड महामार्गावर वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या दुतर्फा रांगाच रांगा, रांगा लागल्या अपघातग्रस्त वाहने हटविण्याचं काम सुरू असून घटनास्थळी पोलीस कॉन्स्टेबल रमेश झडे व अनिस शेख हे स्थानिक नागरिकांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करत आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका पोलीस करत आहेत